संत वाहणारी इंद्रायणी, त्या काठी असलेलं संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आणि मोक्ष मिळवण्यासाठी हजारो लाखो मैलांवरून येणारे भाविक. मात्र आता या भाविकांना आस लागली आहे ते विठुरायाच्या दर्शनाची. हीच ओढ मनात घेऊन अनेक भाविक सध्या आळंदीत दाखल होऊ लागले. मुखी विठ्ठल नामाचा जयघोष आणि ज्ञानोबांचा गजर करीत असंख्य भाविक इंद्रायणी तिरी दाखल होऊ लागलेत. विठ्ठल दर्शनानं पूर्णत्वास जाण्यासाठी अधीर असलेल्या या भक्तांची अधीरता आता संपणार आहे. कारण आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतीये आणि त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. रथाची पूर्ण तयारी झालेली आहे. ओरॉलिंग, त्याचं पॉलिशिंग काम पूर्ण झालेलं आहे. चांदीच्या पालखीचं काम पूर्ण झालं आहे. चांदीची जी आतल्या मैरपी आतली जी भांडी आहे चांदीची, त्याचं पॉलिशिंग झालेलं आहे. आळंदीकरांचा मान असल्याकारणाने यंदा वरखड्यांच्या बैलांचा मान आहे, ती बैलांची तयारी झालेली आहे. चांदीच्या 64 CC कॅमेरे आम्ही बसवलेले आहेत. विठुरायाची ओढ इतकी तीव्र झाली आहे की आता क्षणभरही या भक्तगणांना वाट पाहणं शक्य होत नाहीये आणि त्यांची ही इच्छा काही दिवसातच आता पूर्ण होणार आहे. आळंदीहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.